वर्षी सुरुवातीपासून आज पाऊस कमी होता, त्यातच मागील महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे अक्षरशः पिकांचा पालापाचोळा झालाय। तरी राज्यातील कृषी मंत्री असतील, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे खरं म्हणजे बांधावर फिरकायला तयार नाहीये। त्यामुळे आज आम्ही त्यांच्यापर्यंत भावना पोहोचण्यासाठी पाठीमागे बॅनर लावलेला आहे। खरं तर तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असतील, प्रशासनातील मंत्री असतील, सरकारमधील मंत्री असतील, यांनी तत्काळ पिकांचे पंचनामे करायला हवे होते। परंतु यांना खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या पर्यंत गांभीर्यच नाही की काय असा प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांना पडतोय। त्यामुळं तातडीनं सुकलेले पिकांचे पंचनामे करण्यात यावे, कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावं आणि कोरड्या दुष्काळाची शेतकऱ्यांना हेक्टर 1 लाख रुपये मदत देण्यात यावी अशा मागण्यांसाठी आम्ही आज या शेतकऱ्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इथं बॅनर लावून त्यांचा निषेध केलेला आहे।